छान विचार करतात जरा तुम्ही दोन चार क्षण की अरे काय रिप्लाय द्यायचा. येस अँड डॉट 9 बरोबर 9 वाजलेले आहेत. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या एक सुंदर सेशनची सुरुवात करते. येस छान एनर्जी पाहिजे आज. ओके आज पुन्हा एकदा आपण थोडंसं तरी माईक सुरू. दीपिका तुमचं माईक बंद करा. ओके तर आज इथे आपली एक जादू होणार आहे, मॅजिक रेकी हिलिंग होणार आहे. तुमची रेकीची दीक्षा झालेली नाही आहे कुणाचीच, है ना, पण तरीसुद्धा इथे तुम्हाला रेकी हिलिंगची मॅजिक अनुभवता येणार आहे. ओके तर काय आहे ते मॅजिक, काय आहे तो अनुभव, तो आजमावण्यासाठी कोण कोण तयार आहे? यस रिचा, अजून कोण कोण, राजेश, धनश्री, भारत, गुरुप्रसाद, रसिका, संगीता. ओके व्हेरी गुड. चला मग आता पटकन पिण्याचं पाणी जवळ घेऊन बसायचं आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे तो घ्या. याचं कारण असं आहे की आपलं जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी निर्माण झालेलं आहे, तयार झालेलं आहे. तर ते पाचही तत्व आपण ध्यान साधनेसाठी जर सोबत घेतले तर आपल्याला अजून छान रिझल्ट येतो. सो पाणी हे एक तत्व आहे, अग्नी आहे, आपण खाली आसन घालून जमिनीवर बसतो, पृथ्वी तत्व आहे. जरी इथे वर स्लॅब असला, छप्पर असलं, तरीसुद्धा आकाश आपलं सोबत असतं. ओके देन वायू म्हणजे हवा. तर असे पाच तत्व आपल्या सोबत जर आपण ध्यान साधनेसाठी घेतले, मेडिटेशनसाठी घेतले, तर आपल्याला खूप सुंदर हा रिझल्ट येतो. ओके बाकी होमवर्क कसा सुरू आहे सगळ्यांचा? मागच्या दोन बॅचला आहे ना ग्रुपला डेली होमवर्क येत होता सगळ्यांचा, की जे मी लिहायला सांगितलेलं होतं कंप्लेंट्स, कंप्लेंट्सला कम्प्लीट करा. तर मागच्या बॅचच्या ज्या सगळ्या मैत्रिणी होत्या त्या काय करत होत्या की कंप्लेंट्स लिहून ते फाडून जाळून त्याचा फोटो ग्रुपला टाकत होत्या. त्याच्यामुळे त्या खूप खुश आहेत. काल एकीचा मला रात्री मेसेज आला, आपलं सेशन झाल्यानंतर उद्याचं सेशन मी नक्की जॉईन करणार, कारण मला ते कळलं आहे की विदाऊट एनी रिझन हॅपी कसं राहायचं आणि मला ते प्रत्येक क्षणात राहायचं आहे. आम्ही वेड्यासारखं हसायचो मागच्या सेशनमध्ये, ती एक वेगळीच ऊर्जा होती की खूप हसायला यायचं सेशन, म्हणजे मी घेताना तुम्ही माझ्याशी बोलताना एक वेगळीच ऊर्जा होती ती. तर विदाऊट एनी रिझन आपल्याला हसता आलं पाहिजे, लोकांनी आपल्याला वेड्यात काढलं पाहिजे, तर ती खरी आयुष्य जगण्याची मजा आहे आणि कला आहे. ओके जर लोक आपल्याला वेडं ठरवत नसतील तर मी पुन्हा सांगते विचार करा काय सुरू आहे आपलं. ओके चला मोटिव तुम्हाला शोधायला सांगितलेला होता. मोटिव म्हणजे ध्येय, तुमच्या आयुष्याचं लाईफ पर्पज काय आहे शोधून काढा. कुणी कुणी शोधलंय, कुणी कुणी शोधलंय? यस गुड रिचा. अजून मी विचारणार नाही कुणाला, घाबरू नका. तुमचं लाईफ पर्पज तुमच्याच जवळ ठेवा, मी नाही विचारणार, घाबरू नका. तुम्हाला काही माईक सुरू करायला सांगणार नाही, पण जस्ट करा, स्वतःसाठी करा. ओके अपर्णा आणि संगीता यांनी पण शोधलंय, व्हेरी गुड. येस शोभना, नाही ते आत्ता जॉईन झालं. ओके ज्योती यांनी शोधलंय त्यांचं लाईफ पर्पज, व्हेरी गुड. पुन्हा पुन्हा आठवण करून देते, जी लोक प्रॅक्टिकलमध्ये सहभागी होतील, डेली टास्क करतील, प्रॅक्टिकल करतील, त्यांनाच काहीतरी इथे सुरू आहे ते कळेल, ते मिळेल, ते मॅजिक होईल. बाकीच्यांना असं वाटेल चला भागवत सप्ताह सुरू झाला आहे, चला पण ना आपल्याकडे भंडारा होणार नाही बरा. येस आपल्या आपल्या घरीच आपलं आपलं जेवण तयार करून जेवावं लागेल. येस ज्योती खरंच नाही होणार बरं भंडारा, करू आपण एकदा आयोजित नियोजित करू तुमची सगळ्यांची साथ असली तर. ओके मी वाट बघते अजून काही मेंबर्स जॉईन होण्याची आणि आपण पुढच्या एका मिनिटात सुरुवात करूया, असंही सुरुवात केलेली आहे आपण पण मेडिटेशनची. ओके नोटबुक असेलच तुमच्याजवळ
तर पटकन नोटबुक घ्यायची आहे आणि लिहायचं आहे आजची डेट. आणि मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. लिहा लिहा लिहा, रोज लिहायचं आहे. काय करा, तुमचं जे किचन आहे ना, मोस्ट ऑफ द लेडीज दिसतात मला स्क्रीनवर, तर तुमच्या किचनमध्ये ते लिहा, मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल तर तिथे लिहा. दादा लोक असतील, ताई लोक असतील, जे जिथं जास्त वेळ बघतात ना, जिथे नजर जाते. तुम्ही टी व्ही सिरियल बघत असाल तर त्या स्क्रीनवर लिहा. डे वनला आपला विषय झाला होता टी व्ही सिरियल बघायच्या आत की नाही. कोणी कोणी? ओके ज्योती, चालेल. बंद केलं नाही? अच्छा, बंद केलं टी व्ही सिरियल बघणं, व्हेरी गुड. एक काम करा, माईक सुरू करून बोला. रिचा, मला कळलं नाही. आम्ही सिरियल्स बघत नाही. वा, व्हेरी गुड, गुड गुड, छान. थँक्यू थँक्यू. पण काही लोक असतील असे. यस, हा, कधीपासून नाही सविता, ते सांगायचंय. मी पण पाहत नाही कधी सिरियल. ओके, बरं बरं, ठीक आहे, चालेल. बरं, जे बघत असतील त्यांनी त्यांच्या टी व्ही स्क्रीनवर लिहा, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. ओके, आणि दुसरं वाक्य काय आहे? मॅजिक, चमत्कार त्याच्याच आयुष्यात घडतील जो चमत्कारांवर विश्वास ठेवेल. लॉजिकल माइंडसेट वाली जी लोक असतील आपले मित्रमैत्रिणींचं, त्यांचा काही इथे निभाव लागणार नाही, टिकाव लागणार नाही. तर जी लोक इलॉजिकल असतील, मॅजिकवर आणि चमत्कारांवर विश्वास ठेवतील, त्यांना इथे ते मिळणार आहे. बट आपण गोष्टी लॉजिकली पण सांगतो, सायंटिफिकली पण सांगतो आणि स्पिरिच्युअली पण सांगतो. यस, ओके. आणि आपण आता सुरुवात करूया. बऱ्यापैकी जॉईन झालेत का? अपर्णा, तुम्ही हँड रेज करत होतात, तुम्हाला काही बोलायचं आहे? मला असं विचारायचं, आपण कालपासून मी जॉईन केलंय तर हा थर्ड आणि फोर्थ डे का, म्हणजे ते ग्रुपवर जे मेसेज येत आहेत? आज फिफ्थ आहे. फिफ्थ आहे ना? यस, फिफ्थ डे आहे आज. पण मग त्याचं काही लिंक लागत नाही असं काही होतं का, म्हणजे पहिल्या सेशन पासून ऐकलं नाही, काल जॉईन केलंय मी. असं वाटलं का तुम्हाला काल की लिंक नाही लागत आहे? नाही, कळलं नाही मला ते काल, नाही वाटलं. पण ते ग्रुप वरचे मेसेज बघून जमलिंग झालं माझं की डन 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 काय येत किंवा. ओके, मी तुम्हाला जस्ट अर्ध्या मिनिटात सांगते की डे वन ला तुम्हाला सांगितलेलं होतं, तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या कंप्लेंट्स लिहून काढा, स्वतःबद्दल असतील किंवा इतरांबद्दल असतील, अगदी शुल्लक, अगदी किरकोळ सगळ्या कंप्लेंट्स लिहायच्या आहेत रोज. आणि तो कागद जाळायचा आहे, फाडायचा आहे, फेकायचा आहे. नंतरच्या दिवशी सांगितलेलं होतं की विदाउट एनी रिझन प्रत्येक वस्तूला थँक्यू म्हणायचं आहे. ओके, तिसऱ्या दिवशी सांगितलेलं होतं विदाउट एनी रिझन प्रत्येकाची माफी मागायची आहे आणि प्रत्येकाला माफ करायचं आहे, हा वेडेपणा करायचा आहे. ओके, आणि काल आपण सात चक्र बघितली. त्याच्यासाठी तुम्हाला परवाचं सेशन पूर्ण बघावं लागेल. ह्या एका वाक्यावर परिवर्तन होणार नाही, त्याच्यासाठी आम्ही सगळेजण इथे मिळून 9 ते 10:30 बसलो होतो. ओके, तर तेवढा वेळ ती चर्चा आमची झाली होती, तुम्हाला ती सगळी ऐकावी लागणार आहे. ओके, ग्रुपवर जे तुम्ही युट्यूबचं पाठवलं त्याच्यावर आहे का ते? हा, ते आपलं रेकॉर्डिंग आहे, डेली क्लासचं रेकॉर्डिंग आहे. तर तुम्हाला ते 9 ते 10:30 जो आपला सेशन आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, तर हे बघावं लागणार आहे. आणि ते जर बघितलं तर तुम्हाला जमेल ते, कारण बाकीच्यांना जमलंय म्हटल्यावर तुम्हाला पण जमेल. ओके, यस, चला. घोटभर पाणी प्यायचं आहे, गरज असेल तर, आवश्यक असेल तर. आणि आज तुमचं हिलिंग होणार आहे, इथे तुम्हाला एनर्जी दिली जाणार आहे, त्यामुळे शक्यतो कॅमेरा सुरू ठेवा, व्हिडिओ तुमचे सुरू असतील. आणि तुम्ही सहस्रार चक्रापासून रूट चक्रापर्यंत जर मला दिसत असाल तर तुम्हाला एक छान अनुभूती येऊ शकते, छान रिझल्ट येऊ शकतो. ओके, तर प्रत्येकाने आपली जबाबदारी आपण स्वतः घ्यायची आहे. ओके, ऑल सेट. आता मी आज कुणाचीही नावं घेणार नाही आहे. हां, एक सूचना आहे, उद्या आपला लाईव्ह सेशन नाही आहे. एक मिनिट सविताताई, उद्या आपला लाईव्ह सेशन नाही आहे, उद्या 29 तारीख आहे.
एकोणतीस, तीस, एक आणि दोन. एकोणतीस, तीस, एक, दोन लाईव्ह सेशन नाही आहे, पण सेम याच वेळात तुम्हाला ग्रुपवर आपला रेकॉर्डेड सेशन येईल. ओके, तो तुम्हाला बघायचा आहे, ती प्रॅक्टिस करायची आहे. आणि 3 तारखेला आपण काय घेणार आहोत, तर रेकीची हिस्ट्री, रेकी काय आहे, ठीक आहे. आणि मग ज्यांना ती मान्य असेल त्यांची दुसऱ्या दिवशी सकाळी दीक्षा होईल, आणि ज्यांनी ती दीक्षा घेतली त्यांचं संध्याकाळी 9 वाजता म्हणजे रात्री 9 वाजता रेकीची प्रॅक्टिस काय राहते किंवा ॲक्टिवेशन काय राहतं ते होईल. आजसुद्धा तुमच्याकडे नॉर्मल लेवलला रेकी आहे, जसं काल आपण हात घर्षण केले आणि ती एनर्जी तुम्हाला फील झाली, ज्यांची दीक्षा झाली नाही आहे त्यांना. ओके, किंवा तुम्हाला सांगितलं की पोट दुखलं की हात पोटावर जातो, म्हणजे तुमच्याकडे रेकी आहेच, पण दीक्षेनंतर ते ॲक्टिवेट होणार आहे. सो हे 4 दिवसानंतर जे सेशन असणार आहे ते रेकीची हिस्ट्री असणार आहे, आणि काही अटी असणार आहेत, त्या ज्यांना मान्य असतील त्यांनी, त्यांची दीक्षा होईल पहाटे दुसऱ्या दिवशी, आणि त्या दिवशी रात्री 9 वाजता मग ॲक्टिवेशन प्रोसेस होईल. ओके, यस. हां, तुम्ही काहीतरी बोलता सविताताई, बोला. इयरफोन शक्यतो नको, हेडफोन नका वापरू, कारण एनर्जीचा क्लास आहे. थोडंसं समजून घ्या काही गोष्टी. हेडफोन शक्यतो काढा, चष्मा काढून ठेवा. बसायला आसन घ्यायचं आहे, शक्यतो मागे टेकायला काहीतरी घ्या, भिंत असेल, सोफा असेल, त्याला मागे टेका. आपले जे हिप्स आहेत, कमरेचा लागून खालचा भाग, तर तो पूर्णपणे मागे टेकून घ्या. तो पूर्णपणे मागे टेकला की काय होतं, कमरेपासून वरचा जो भाग आहे तो 90 डिग्री स्ट्रेट आपल्याला घेता येतो आणि त्रास अजिबात होत नाही. ओके, इतकं ताठ का बसायचं आहे, कारण आज आपण 7 चक्र मेडिटेशन करत आहोत, आणि आपले हे 7 चक्रज कुठे आहेत, 7 चक्र कुठे आहेत, तर आपल्या मनक्यामध्ये आहे, स्पाईन, म्हणजे खरं तर हॉलो आहे, पोकळ आहे, ही पोकळी आहे, आणि त्या पोकळीतून तो मनका आहे, आणि तिथं ते 7 चक्र आहे, त्याचं हिलिंग आपण करणार आहोत आज. ओके, यस. सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचे आहेत, सावकाश डोळे बंद करा सगळ्यांनी, आणि आपल्याला दीर्घश्वास घ्यायचे आहेत हळूवारपणे, आणि दीर्घश्वास सोडायचे आहेत. दोन्ही हात एकमेकांवर घासा, हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, तू प्रकट हो आणि माझी मदत कर. बीज मंत्रांचं उच्चारण आहे कदाचित ते नको आपल्याला, नक्की ना. ओके, दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर सोडायचे आहेत, आणि आपल्याला म्हणायचं आहे, हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, प्रकट हो, माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता आणि समस्त गुरुजनांची आभारी आहे. बोला, ती क्रीम द्यायची होती म्हणून तेजस्विनी मॅमची. सगळ्यांचे आभार व्यक्त केल्यानंतर आपल्याला दोन्ही हाताचे तळवे आपल्या मांडीवर ठेवायचे आहे, आणि तळवे हे ओपन असतील आकाशाकडे, रिसिव्हिंग मोडमध्ये आपल्याला बसायचं आहे. बघायचं आहे अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडाची रेकी शक्तीची ऊर्जा एखाद्या दुधाळ फेसाळ धबधब्याप्रमाणे आपल्या सहस्रार चक्रामध्ये प्रवेश करते आहे. हे बघा, आजचं हे जे काही सेशन आहे ते तुमचं हिलिंग होणार आहे, चार्जिंग होणार आहे,
सगळ्यात आधी क्लिनिंगची प्रोसेस आहे, स्वच्छता क्लिनिंग, त्याच्यानंतर चार्जिंग आणि हिलिंग हे होणार आहे. तर आजची जी प्रोसेस आहे त्याला तुम्ही जेवढं सहजतेने स्वीकार करणार तेवढीच सहजता तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण अनुभवू शकणार आहात, त्याची तुम्हाला अनुभूती मिळणार आहे. संपूर्ण सहजतेने स्वीकार करायचा आहे या ऊर्जांचा. बघायचं आहे या दिव्य ब्रह्मांडातून, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडाची ही रेखी शक्तीची ऊर्जा एखाद्या धबधब्याप्रमाणे तुमच्या सहस्रार चक्रावर कोसळत आहे. सहस्रार चक्र म्हणजे आपला डोक्याचा वरचा भाग, ज्याला आपण टाळू म्हणतो, तिथून वर. सहस्रार चक्र हे काय आहे तर विचारांचं केंद्र आहे. सहस्रार चक्रामध्ये विचार असतात, असे विचार, अशा कटू आठवणी ज्या आपल्या आयुष्यात अनेक अडथळे निर्माण करतात. आता आपली क्लिनिंगची प्रोसेस सुरू होते आहे. आपल्या सहस्रार चक्रामध्ये भरपूर असे विचार असतील, कटू आठवणी असतील, हे खूप जुनं आहे, खूप खोलवरचं दुखणं आहे. तर बघायचं आहे ही दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती अगदी खोलवर खालच्या दिशेला हे नकारात्मक विचार घेऊन जाते आहे. आपल्या सहस्रार चक्रामधून हे सगळे निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार, या वाईट आठवणी, कटू आठवणी ह्या स्वच्छ करते आहे आणि त्या खोलवर घेऊन जाते आहे. अगदी खोलवर, अगदी खोलवर, अगदी खोलवर, आणि कायमस्वरूपी, कायमस्वरूपी, कायमस्वरूपी या विचारांच्या निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या सहस्रार चक्रामधून कायमस्वरूपी निघून जात आहे. आणि ही रेखी शक्ती ते क्लीन करण्याचं काम करत आहे. तिचा सहजतेने स्वीकार करा, तिला तिचं काम अतिशय सहजतेने करू द्या. बघा, आता ही नकारात्मक ऊर्जा, ही निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या आज्ञाचक्रामध्ये आलेली आहे. तुमचं आज्ञाचक्र, थर्ड आय चक्र, म्हणजे कपाळाच्या मध्यभागी, आयब्रोजच्या मध्यभागी, हे सुद्धा विचारांचं केंद्र आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्या कटू आठवणी असतील, नकारात्मक विचार असतील, जे आपली प्रगती थांबवत आहे. तिथे काही शारीरिक दुखणं असेल, भलेही त्याचं नाव वेगवेगळं असेल, मायग्रेन असेल, सायनस असेल, अर्धशिशी असेल, डोकंदुखी असेल, हे सगळं कायमस्वरूपी अगदी खोलवर निघून जात आहे. कायमस्वरूपी अगदी खोलवर, खोलवर, खोलवर ही निगेटिव्ह ऊर्जा, ही रेखी शक्ती तिच्या सोबत अगदी खोलवर प्रवाहित करत आहे. आज्ञाचक्राशी संबंधित जे जे काही अवयव आहेत, तुमचे डोळे आहेत, कान, नाक, सेंट्रल नर्वस सिस्टीम, या सगळ्यामध्ये जे जे तुमचं शारीरिक किंवा वैचारिक, भावनिक, मानसिक दुःख आहे, हे रेखी शक्ती अतिशय खोलवर, खोलवर, खोलवर घेऊन जात आहे. आणि अगदी कायमस्वरूपी, कायमस्वरूपी, कायमस्वरूपी ह्या निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा तुमच्या आज्ञाचक्रामधून निघून गेलेल्या आहेत. बघा, त्या रेखी शक्तीला तिचं काम करू द्या, रेखी शक्तीला तिचं काम करू द्या. ही प्रोसेस अतिशय सहजतेने होऊ द्या, याचा सहजतेने स्वीकार करा. जेवढी सहजता तुमच्या आत्ता स्वीकारामध्ये असेल तेवढी जास्ती सहजता तुमच्या आयुष्यात तुम्हाला पुढच्या क्षणी बघायला मिळणार आहे. बघा, ही संपूर्ण निगेटिव्हिटी, ही संपूर्ण नकारात्मक ऊर्जा आता तुमच्या विशुद्ध चक्रामध्ये आलेली आहे. विशुद्ध चक्र म्हणजे जिथे आपला कंठ आहे, थायरॉईडच्या ग्रंथी आहेत, घसा आहे, फुफ्फुस आहे,
याच्याशी संबंधित कुठलीही शारीरिक व्याधी असेल, नकारात्मक विचार असतील, असे विचार जे आपल्याला स्वतःच्या इच्छा बोलून दाखवू शकत नाहीत, आपल्या आत्मविश्वासामध्ये त्या बाधा निर्माण करतात, अशा नकारात्मक गोष्टी आहेत या ठिकाणी, अशा निगेटिव्ह एनर्जीज आहेत या ठिकाणी, ज्या आपल्याला सुसंवाद होऊ देत नाही, आपल्याला खरेपणाने बोलू देत नाही, सत्य आपल्या जिभेवर येऊ देत नाही, अशा सर्व निगेटिव्ह एनर्जीज ही रेखी शक्ती कायमस्वरूपी इथून नष्ट करते आहे, कायमस्वरूपी नष्ट करते आहे आणि खोलवर 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 अतिशय खोलवर वाहून नेते आहे, अगदी कायमस्वरूपी इथून निगेटिव्ह एनर्जी काढून टाकते आहे रेखी शक्ती. तिला तिचं काम करू द्या, ही प्रोसेस अतिशय सहजतेने होऊ द्या. बघा, आता विशुद्ध चक्रातली सगळी निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी निघून गेलेली आहे. आणि बघा पुढे काय झालेलं आहे, तर ही सगळी ऊर्जा वाहत वाहत कुठे आलेली आहे, तर तुमच्या हृदय चक्रात. तुमचं हृदय चक्र ज्या ठिकाणी तुमचे अवयव आहेत, छाती, हृदय, तुमचा रक्तप्रवाह, त्वचा, हात, अन्नपचन संस्था, छातीच्या पिंजऱ्याच्या मधोमध जे चक्र आहे ते आहे हृदय चक्र, त्याला म्हणतात अनाहत चक्र. आणि इथे खूप अशा काही भावना दाबल्या गेलेल्या आहेत, कटु आठवणी आहेत, ज्यामुळे आपण स्ट्रेसमध्ये आहोत, मेंटली डिस्टर्ब आहोत, अगदी क्षुल्लक कारणावरून घाबरायला होतं, भीती वाटते, हार्ट अटॅकची लक्षणं वाटतात, बीपी आहे, जी पण काही शारीरिक लक्षणं या हृदय चक्राशी संबंधित आहे, तिथे जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, ती ही दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती कायमस्वरूपी 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 तिथून पुढे वाहून घेऊन जात आहे. अगदी खोलवर 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 तुमची अन्नपचन सुरळीत होण्यासाठी जे काही गोष्टी तिथे निगेटिव्ह एनर्जी आहेत, ती सगळी निगेटिव्ह एनर्जी रेखी शक्ती पुढच्या चक्राकडे घेऊन जाते आहे. तिला तिचं काम अतिशय सहजतेने करू द्यायचं आहे. आपण मध्ये बाधा आणायची नाहीये. तुम्ही जेवढंही सहजतेने या गोष्टीचा स्वीकार कराल, तेवढी जास्त सहजता तुमच्या आयुष्यात येणार आहे. बघा, तुमचं हृदय चक्र आता पूर्णपणे क्लीन झालेलं आहे. संपूर्ण निगेटिव्हिटी इथून बाहेर पडलेली आहे, संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा इथून बाहेर पडलेली आहे. आणि बघा, आता या रेखी शक्तीने तुमच्या मणिपूर चक्रामध्ये प्रवेश केलेला आहे. मणिपूर चक्र म्हणजे तुमच्या नाभी चक्राच्या चार बोटं वर, जिथे आहे तुमची पचन संस्था, पोट, लिव्हर. बघा या ठिकाणी काय होतं आहे, तर सतत तुमच्या मनात कुणाबद्दल तरी घृणा आहे, राग आहे, तुम्हाला नशा कराविषयी वाटते, लज्जा आहे, कुणाबद्दल हिंसा आहे, सतत पदरी अपयश आहे, या सर्व ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत तुमच्या मनात, सतत कुणाबद्दल बदल्याची भावना आहे, तुम्हाला ॲसिडिटी होते, शुगर होते, ही सगळी जी निगेटिव्ह एनर्जी आहे, अजून काय काय या मणिपूर चक्राशी, पचन संस्थेशी संबंधित शारीरिक व्याधी आहेत, त्याची नावं भले वेगवेगळी असतील, पण ह्या सगळ्या व्याधी, ह्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज, नकारात्मक ऊर्जा ही रेखी शक्ती अगदी खोलवर 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 इथून पुसून काढत आहे आणि अतिशय खोलवर घेऊन जात आहे. बघा, इथली नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी स्वच्छ केली जात आहे, कायमस्वरूपी कायमस्वरूपी. अतिशय सहजतेने स्वीकार करायचा आहे या प्रोसेसचा, अतिशय सहजतेने. बघा, तुमचं मणिपूर चक्र आता कायमस्वरूपी स्वच्छ झालेलं आहे, कायमस्वरूपी स्वच्छ झालेलं आहे. आणि बघा, ही निगेटिव्ह एनर्जी आता तुमच्या सगळी वाहत वाहत जाऊन ती स्वाधिष्ठान चक्राकडे गेलेली आहे. इथे रेखी शक्ती काय करते आहे, कुठे आहे स्वाधिष्ठान चक्र, तर तुमच्या नाभीच्या चार बोटं खाली. काय आहे तिथे, तर तुमची प्रजनन संस्था, मूत्राशय, गर्भाशय, तुमच्या प्रजनन संस्थेशी संबंधित ज्या ज्या काही सर्व प्रकारच्या शारीरिक व्याधी आहेत, प्रजनन संस्थेशी संबंधित सर्व शारीरिक व्याधी आहेत ज्यामुळे बेबी कन्सिव्ह होण्यामध्ये अडचणी आहेत, क्रिएटिव्हिटी तयार होत नाहीये, बिझनेसमध्ये नवीन आयडियाज येत नाहीये, नवीन नोकरीच्या संधी तुम्ही आकर्षित करू शकत नाही आहात, तुमच्यामध्ये ऊर्जा नाहीये, उत्साह नाहीये, तुम्हाला सतत सतत डिप्रेशन येतं आहे,
तुमच्याकडे आर्थिक एनर्जी येत नाहीये, काय काय निगेटिव्ह एनर्जी या स्वादिष्टान चक्रामध्ये आहे, काय काय ती शारीरिक व्याधी तिथे तयार करते आहे, मानसिक लक्षणं काय आहेत, भावनिक लक्षणं काय आहे ह्या चक्राशी संबंधित, तर हे सगळी निगेटिव्ह ऊर्जा जी आहे, नकारात्मक ऊर्जा जी आहे, ही रेकी शक्ती इथून कायमस्वरूपी क्लीन करते आहे, कायमस्वरूपी इथे स्वच्छता सुरू आहे, कायमस्वरूपी तुमची निगेटिव्ह एनर्जी रेकी शक्ती ही दूर करते आहे आणि अतिशय खोलवर खोलवर खूप खोलवर खूप खोलवर खालच्या चक्राकडे ती प्रवाहित होते आहे. अतिशय खोलवर इथून ही पुढे जाते आहे आणि कायमस्वरूपी स्वाधिष्ठान चक्रामधील निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा ही कायमस्वरूपी स्वच्छ केली गेलेली आहे. आता तुमचं स्वाधिष्ठान चक्र हे कायमस्वरूपी स्वच्छ झालेलं आहे. बघा, आता रेकी शक्तीने तुमच्या मूलाधार चक्रामध्ये प्रवेश केलेला आहे. कुठे आहे हे मूलाधार चक्र? जिथे तुमच्या मनक्याचा शेवटचा भाग आहे, तुमचं माकडहाड आहे, तुमचं बीजकोश आहे, त्या ठिकाणी हे मूलाधार चक्र आहे. आणि ही सहस्रार चक्रापासूनची सर्व निगेटिव्ह एनर्जी, सर्व नकारात्मक ऊर्जा आता मूलाधार चक्रापर्यंत येऊन थांबलेली आहे. आणि मूलाधार चक्रातली जी पण काही निगेटिव्ह एनर्जी आहे, तुमची किडनी त्याच्याशी संबंधित सगळे जे काही शारीरिक आजार आहे, तुमचे संपूर्ण पाय, तुमचे हाडं, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे, तुम्ही तुमच्या तत्वांवर ठाम नाहीत, तुम्हाला सुरक्षिततेची भावना नाही, तुमच्यामध्ये सहनशीलता नाही, ही सगळी निगेटिव्ह एनर्जी कायमस्वरूपी या मूलाधार चक्रातून कायमस्वरूपी बाहेर काढून टाकली जात आहे, कायमस्वरूपी बाहेर काढून टाकली जात आहे. अतिशय खोलवर अतिशय खोलवर अतिशय खोलवर बघा, एक गरम आणि लाल रंगाचा दिव्य प्रकाश त्या मूलाधार चक्रामध्ये बघा, एक दिव्य आणि लाल रंगाचा जो प्रकाश आहे त्यामधून तुमची संपूर्ण निगेटिव्हिटी बाहेर पडते आहे, संपूर्ण निगेटिव्हिटी बाहेर पडते आहे तुमच्या सातही चक्रांमधून, तुमच्या ऑरामधून, तुमच्या शरीरामधून, तुमच्या पाच तत्वामधून, तुमच्या नऊ ग्रहांमधून संपूर्ण निगेटिव्हिटी तुमच्या डोक्यावरच्या केसापासून, तुमच्या सहस्रार चक्रापासून ती संपूर्ण निगेटिव्हिटी कायमस्वरूपी मूलाधार चक्रापर्यंत आलेली आहे. आणि मूलाधार चक्रामधून एका दिव्य अशा लाल रंगाच्या प्रकाशामधून कुणाला थंड जाणवत असेल, कुणाला गरम जाणवत असेल, तर तिथून ती निगेटिव्ह एनर्जी कायमस्वरूपी बाहेर पडते आहे, कायमस्वरूपी बाहेर पडते आहे. आणि बघा, अतिशय खोलवर अतिशय खोलवर अतिशय खोलवर या जमिनीच्या भूगर्भामध्ये, या जमिनीच्या भूगर्भामध्ये अतिशय खोलवर एक मोठा दगड आहे, प्रचंड मोठा भला मोठा दगड आहे. आणि त्या दगडालाही निगेटिव्ह एनर्जी कायमस्वरूपी बांधली जात आहे, कायमस्वरूपी बांधली जात आहे. आणि बघा, एकच घाव आता झालेला आहे, एकच घाव झालेला आहे आणि ही निगेटिव्ह एनर्जी जोरदार रिफ्लेक्ट झालेली आहे, जोरदार मोठ्या प्रमाणात ही रिफ्लेक्ट झालेली आहे. आणि तिथून दिव्य असा पांढऱ्या रंगाचा जांभळ्या रंगाचा प्रकाश निर्माण झालेला आहे. बघा, कायमस्वरूपी तुमची निगेटिव्ह एनर्जी तुमच्या मूलाधार चक्रामधून कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. आणि आता इथे एक दिव्य असा पांढऱ्या रंगाचा आणि जांभळ्या रंगाचा प्रकाश निर्माण झालेला आहे. आणि हा प्रकाश तुमच्या संपूर्ण ऑराभोवती, तुमच्या आभामंडळाभोवती फिरत आहे, तुम्हाला पूर्णपणे हा प्रकाश व्यापून टाकत आहे. तुमच्या मनात, शरीरात, आत्म्यात, ऑरामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी जी होती, जी तुम्हाला शारीरिक व्याधी देत होती, मानसिक ताण देत होती, भावनिक ताण देत होती, ती कायमस्वरूपी आता नष्ट झालेली आहे. आणि हा दिव्य पांढऱ्या रंगाचा प्रकाश बघा, तुमच्या संपूर्ण ऑराभोवती आहे, तुमचं आभामंडळ याने व्यापून टाकलेलं आहे. तुमची पायाची बोटं, तुमचे तळपाय, तुमचं पायाचं अँकल, त्याच्यानंतर तुमच्या त्या पोटऱ्या, गुडघ्या, मांड्या, ते जांग, संपूर्ण पॉझिटिव्हिटी, संपूर्ण पॉझिटिव्हिटी आणि दिव्य प्रकाश, ती दिव्य एनर्जी तिने व्यापून घेतलेला आहे. आणि बघा, तुमचा तो लाल रंगाचा प्रकाश तिथे बघा, मूलाधार चक्र तिथे एक दिव्य असा लाल रंगाचा प्रकाश बघायचा आहे. बघा,
त्या प्रकाशामध्ये काय आहे, तर तुमची इम्युनिटी पॉवर वाढलेली आहे, तुमच्यामध्ये ठामपणा आलेला आहे, तुम्ही तुमच्या तत्वांशी ठाम आहात आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात जास्तीत जास्ती आर्थिक समृद्धी आकर्षित करत आहात, तुमची कार्यशीलता वाढलेली आहे, तुमचे हाडांचे त्रास हे कायमस्वरूपी दूर 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 निघून गेलेले आहे आणि एक पॉझिटिव्ह एनर्जीचा तुम्ही स्वीकार केलेला आहे. तुमचं कमरेचं दुखणं, पाठीचं दुखणं हे कायमस्वरूपी निघून गेलेलं आहे आणि तिथे तुमची इम्युनिटी सिस्टीम भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. तुम्ही संपूर्ण पॉझिटिव्ह एनर्जीजने आता परिपूर्ण होत आहात, संपूर्ण पॉझिटिव्ह एनर्जीजचा तुम्ही स्वीकार करत आहात. बघा, हा दिव्य लाल रंगाचा प्रकाश आता वर 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 जातो आहे आणि तो कुठे जाऊन पोहोचला आहे, तर तुमच्या स्वाधिष्ठान चक्रात. कुठे आहे तुमचं स्वाधिष्ठान चक्र? तुमच्या नाभीच्या चार बोट खाली. बघा तिथे काय आहे, तर दिव्य असा केशरी रंगाचा प्रकाश आहे आणि या केशरी रंगाच्या प्रकाशात तुम्ही न्हाऊन निघालेला आहात. संपूर्ण पॉझिटिव्हिटी तुम्ही ग्रहण करत आहात, संपूर्ण पॉझिटिव्हिटी तुम्ही स्वीकारत आहात. काय होतं आहे इथे, तुम्हाला अगदी प्रत्येक क्षण नवनवीन आयडियाज येत आहेत, तुम्ही प्रत्येक क्षण उत्साही राहत आहात, या जीवनाचा तुम्ही परिपूर्ण आनंद आणि उपभोग घ्यायला लागलेले आहात, तुम्ही विनाकारण खुश राहायला लागलेले आहात. इथे तुमची प्रजनन संस्था ही हेल्दी झालेली आहे, आध्यात्मिक सिद्धी तुमची वाढत चाललेली आहे, तुम्ही जास्तीत जास्त पैसे आकर्षित करू शकत आहात, तुम्ही जास्तीत जास्त कारणाशिवाय आनंदी राहू शकत आहात, समाधानी राहू शकत आहात. बघा हा दिव्य असा केशरी रंगाचा प्रकाश. बघा ही रेकी शक्तीची ऊर्जा आता पुन्हा थोडीशी वर आलेली आहे. कुठे? तर तुमचं मणिपूर चक्र. कुठे आहे हे मणिपूर चक्र? तुमच्या नाभी चक्राच्या चार बोट वरती. आणि मणिपूर चक्र इथे पिवळ्या रंगाचा प्रकाश आहे, दिव्य असा पिवळ्या रंगाचा प्रकाश. संपूर्ण तुम्ही व्यापून गेलेले आहात या पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने आणि इथे तुम्ही जास्तीत जास्त कॉन्फिडंट झालेले आहात, जास्तीत जास्त अक्कल हुशारी वापरत आहात. तुमच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये, डे टू डे लाईफमध्ये तुम्ही स्मार्ट वर्क करत आहात. आणि काय होतं आहे इथे, तर तुमचं बॉडीमध्ये जी काही बी पी आहे, कोलेस्ट्रॉल आहे, शुगर आहे, ॲसिडिटी आहे, किडनीशी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, हे सगळं सगळं बॅलन्स झालेलं आहे आणि संपूर्ण आरोग्याची तुम्हाला प्राप्ती झालेली आहे, संपूर्ण आरोग्याची प्राप्ती तुम्हाला झालेली आहे, संपूर्ण आरोग्याची प्राप्ती तुम्हाला झालेली आहे. तुम्ही हेल्दी झालेले आहात, हेल्दी झालेले आहात. तुमची इम्युनिटी पॉवर ही प्रचंड वाढलेली आहे, तुमची सहनशक्ती प्रचंड वाढलेली आहे, तुमची कार्यशीलता प्रचंड वाढलेली आहे. बघा तो दिव्य पिवळ्या रंगाचा प्रकाश बघा. आणि हा दिव्य पिवळ्या रंगाचा प्रकाश आता वर 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 जातो आहे आणि कुठे जाऊन पोहोचला आहे बघा, तुमच्या छातीच्या पिंजऱ्याच्या मधोमध. काय आहे? तुमचं हृदय चक्र आहे, अनाहत चक्र आहे. या चक्रामध्ये हा दिव्य असा पिवळ्या हिरव्या रंगाचा प्रकाश आता तुम्हाला दिसतो आहे. हा दिव्य असा हिरव्या रंगाचा प्रकाश तुम्हाला दिसतो आहे आणि तुम्ही संपूर्ण झालेले आहात, प्रेमाने, ममतेने, करुणेने संपूर्ण आणि परिपूर्ण तुम्ही झालेले आहात. तुमचं मन, शरीर, आत्मा, तुमचं आभामंडळ, इथे संपूर्ण प्रेम आहे, ममता आहे, प्रेम आहे, ममता आहे, करुणा आहे, दया आहे, सहनशीलता आहे. अगदी निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीवर, अगदी सजीव असेल, निर्जीव असेल, त्याच्यावर तुम्ही भरभरून प्रेम करू शकत आहात, विना अट प्रेम करू शकत आहात. आणि त्यामुळे तेवढंच प्रेम या निसर्गातील प्रत्येक सजीव आणि निर्जीवाकडून तुम्ही अट्रॅक्ट करत आहात. जेवढं प्रेम तुम्ही देत आहात त्याच्या कैकपटीने प्रेम तुम्हाला मिळत आहे. बघा इथे तुमचे हात आहेत, तुमचे अन्नपचन संस्था आहे, तुमचे हात जास्तीत जास्ती दानधर्म करायला लागलेले आहेत. तुमच्या उजव्या हाताने केलेलं दान तुमच्या डाव्या हाताला माहिती नाही आहे, तुमच्या उजव्या डोळ्याने केलेलं दान तुमच्या डाव्या डोळ्याला माहिती नाही आहे, असे तुम्ही ममतेने, प्रेमाने, करुणेने, दयेने परिपूर्ण असे झालेले आहात. बघा तो दिव्य असा हिरव्या रंगाचा प्रकाश बघा, दिव्य असा हिरव्या रंगाचा प्रकाश बघा. आणि हा प्रकाश पुन्हा वर 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 जातो आहे आणि कुठे येऊन थांबलेला आहे, तर तुमचं विशुद्ध चक्र.
कुठे आहे हे विशुद्ध चक्र? तर तुमचा स्वर कंठ, थायरॉइडच्या ग्रंथी, घसा, तर या ठिकाणी हा दिव्य हिरव्या रंगाचा प्रकाश फिक्कट निळ्या रंगामध्ये रूपांतरित झालेला आहे. बघा तो दिव्य असा फिक्कट निळ्या रंगाचा प्रकाश बघा काय आहे इथे. तर तुम्ही खरं बोलू शकत आहात, तुम्ही खरं स्वीकारू शकत आहात, तुम्ही प्रत्येकासोबत, अगदी प्रत्येक व्यक्तीसोबत सुसंवाद साधू शकत आहात. कायम स्वरूपी स्ट्रेसने, फ्रस्ट्रेशनने तुम्हाला टाटा बाय बाय केलेलं आहे. तुमच्या दातांचे जे प्रॉब्लेम होते ते आता कायम स्वरूपी संपलेले आहेत. बघा हा दिव्य असा निळ्या रंगाचा प्रकाश आता पुढच्या प्रवासाला निघालेला आहे. आणि हा प्रकाश आता पुढे जात तुमच्या आज्ञाचक्रामध्ये येऊन थांबलेला आहे. कुठे आहे तुमचं आज्ञाचक्र? तुमच्या कपाळाच्या मधोमध, आयब्रोच्या मधोमधवरती तुमचं आज्ञाचक्र आहे. आणि हे कशाचं प्रतीक आहे, इथे कशाचं स्थान आहे? तर इंट्युशन पॉवर, म्हणजे तुमची आत्मिक शक्ती, तुमचं आत्मिक ज्ञान, तुमचा फर्स्ट व्हॉइस, तुमचा पहिला आवाज. तुमची इंट्युशन पॉवर आता एवढी वाढलेली आहे की भूत भविष्य याचा तुम्हाला अंदाज आहे, तुम्हाला वर्तमानाची जाणीव आहे आणि तुम्ही वर्तमानात जगायला लागलेले आहात. तुम्ही प्रत्येक क्षण वर्तमानात जगायला लागलेले आहात. बघा तुमची टेलिपॅथीची पॉवर वाढलेली आहे. या दिव्य ब्रह्मांडातील जे दिव्य असं ज्ञान आहे ते तुम्ही घेत आहात. तुमची आध्यात्मिक प्रगती होत आहे. तुम्हाला जास्तीत जास्त शांत वाटत आहे, जास्तीत जास्त शांत वाटत आहे. बघा हा दिव्य असा गर्द निळ्या रंगाचा प्रकाश बघा. दिव्य निळ्या रंगाचा प्रकाश तुम्हाला तिथे बघायचा आहे आणि बघायचं आहे तुम्हाला जास्तीत जास्त शांतता लाभत आहे. बघा हा प्रकाश आता पुन्हा वरती जात आहे, अजून वर, अजून वर. आणि तिथे तुम्हाला काय दिसत आहे? तर एक दिव्य असा जांभळ्या रंगाचा प्रकाश आहे. आणि तुम्ही आता सकारात्मक विचारांनी परिपूर्ण झालेले आहात. सकारात्मक विचारांनी आता तुम्ही परिपूर्ण झालेले आहात. सकारात्मक विचारांनी तुम्ही परिपूर्ण असे झालेले आहात. आणि तुमची आध्यात्मिक प्रगती आता सुरू झालेली आहे. आता तुमची आध्यात्मिक प्रगती कुणीही थांबवू शकत नाहीये. डिव्हाईन नॉलेज तुम्ही घ्यायला लागलेले आहात. तुम्ही जास्तीत जास्त आता शांत व्हायला लागलेले आहात. विदाउट एनी रिझन तुम्ही आता जास्तीत जास्त आनंदी राहायला लागलेले आहात. बघा हा दिव्य असा जांभळ्या रंगाचा प्रकाश तुमच्या तळपायापासून तुमच्या डोक्यावरच्या केसापर्यंत आलेला आहे आणि तुमचं संपूर्ण शरीर याने व्यापून घेतलेलं आहे. तुमचं आभामंडळ याने व्यापून घेतलेलं आहे. तुम्हाला आता रेकीचं एक स्ट्रॉंग प्रोटेक्शन मिळालेलं आहे. संपूर्ण तुम्ही या दिव्य अशा जांभळ्या रंगाच्या प्रकाशात न्हाऊन निघालेले आहात. आणि इथून पुढे प्रत्येक क्षण तुम्ही तुमच्या आयुष्यात दिव्य अशी अनुभूती अनुभवत आहात, ज्यामध्ये प्रत्येक क्षण तुम्हाला परम सुख लाभत आहे, परम समाधान लाभत आहे, परम आनंद लाभत आहे, परम आरोग्य लाभत आहे. अगदी प्रत्येक क्षण तुम्ही संतुष्ट आहात, वर्तमानात जगत आहात, तुम्ही परम समाधानी आहात. तुम्हाला आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न, दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. बघा हा दिव्य असा जांभळ्या रंगाचा प्रकाश बघा. आणि आता तुमचा ऑरा, तुमचं आभामंडळ इतकं स्ट्रॉंग झालेलं आहे, इतकं स्ट्रॉंग झालेलं आहे तुमचं आभामंडळ, इतकं सकारात्मक विचारांनी परिपूर्ण झालेलं आहे की जसं लोखंडाचा स्पर्श परिसाला होतो तर त्याचं सोनं होतं, त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्यात इथून पुढे येणारी प्रत्येक व्यक्तीसुद्धा सकारात्मक होत आहे. इथून पुढे प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्तीसुद्धा तुमच्या या आभामंडळात येऊन सकारात्मक होत आहे. जी व्यक्ती तुमच्या सर्वोत्तम भल्याची नाहीये, जी व्यक्ती तुमच्या सर्वोत्तम भल्याची नाहीये, ती तुमच्या आभामंडळातून आपोआप दूरवर कायमस्वरूपी दूरवर निघून जात आहे. तुम्हाला काहीही करण्याची गरज पडत नाहीये.
जी व्यक्ती तुमच्या सर्वोत्तम भल्याची नाहीये ती तुमच्या आभा मंडळात या क्षणापासून प्रवेश करू शकत नाहीये. ती स्वतःहून या शक्तीच्या कृपेने कायमस्वरूपी दूरवर निघून जात आहे. मात्र जी व्यक्ती पॉझिटिव्ह आहे ती व्यक्ती तुमच्या आभा मंडळात आल्यानंतर त्या व्यक्तीचं जसं लोखंडाचं सोनं होतं तसं त्या व्यक्तीचं तुमच्या आभा मंडळात आल्यानंतर तुमच्या सकारात्मक विचारांनी ती व्यक्तीसुद्धा संपूर्ण सकारात्मक होते आहे, संपूर्ण सकारात्मक होते आहे, संपूर्ण सकारात्मक होते आहे. आणि अशा पद्धतीने तुमच्या आजूबाजूला तुमच्या रिलेटिव्समध्ये, तुमच्या फ्रेंड्समध्ये, तुमच्या बिझनेस सर्कलमध्ये, तुमच्या जॉबच्या सर्कलमध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटी आहे. तुम्ही जिथे जिथे जाल, जिथे जिथे पाऊल ठेवाल, जिथे जिथे जो जो शब्द उच्चारणार त्यामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक भावना आहेत, सकारात्मक विचार आहेत. तुम्ही परिपूर्ण झालेले आहात सकारात्मक विचारांनी. बघा, स्वतःला एक पॉझिटिव्ह व्यक्ती म्हणून स्वीकार करा. स्वतःचा या गोष्टीचा स्वीकार करा. आज तुमच्या संपूर्ण शरीरातून, तुमच्या सातही चक्रामधून, तुमच्या ऑरामधून, तुमच्या पाचही तत्वामधून, तुमच्या नऊ ग्रहांमधून कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची जी निगेटिव्ह एनर्जी होती, जी नकारात्मक ऊर्जा होती, ती या दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्तीच्या कृपेने आज कायमस्वरूपी निघून गेलेली आहे. आणि आज तुम्ही कायमस्वरूपी प्रत्येक क्षण सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेले आहात, सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेले आहात. आणि बघा, आता तुमच्या चेहऱ्यावर एक ब्युटिफुल स्माईल आणायची आहे. डोळे उघडायला घाई करायची नाहीये, तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल आणायची आहे. या ऊर्जांना जर तुम्ही सहजतेने स्वीकारलं असेल, जर या ऊर्जांना तुम्ही सहजतेने स्वीकारलेलं असेल, तर तुमच्या चेहऱ्यावर एक सकारात्मक स्माईल ही कायमस्वरूपी आता असणार आहे. आणि जेवढी आता चेहऱ्यावर सकारात्मक स्माईल असणार आहे तेवढं तुमचं आयुष्य सहज असणार आहे आणि आनंदी असणार आहे. या शक्तीचा सहजतेने स्वीकार करा. एक ब्युटिफुल स्माईल आपल्या चेहऱ्यावर घेऊन या. या सुंदर आणि तेजस्वी चेहऱ्यावर एक सुंदर आणि तेजस्वी स्माईल घेऊन या. यस, एक मस्त स्माईल, मस्त स्माईल. काय आहे ही पॉझिटिव्ह ऊर्जा? काय असते ही पॉझिटिव्ह ऊर्जा? तर संपूर्ण समाधान स्वतःमध्ये सुद्धा आणि दुसऱ्यांमध्ये सुद्धा. स्वतःचा वेळ घेत दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर चोळत एक ऊर्जा निर्माण करायची आहे. अजिबात डोळे उघडायला घाई करायची नाहीये. ही ऊर्जा आपल्या चेहऱ्यावर हात प्रेस करायची आहे, प्रेशर द्यायचं आहे. डोक्यावर, कानावर, दोन्ही खांद्यांवर, हातावर, छातीवर, पाठीवर, कमरेवर, पोटावर, मांड्यांवर, जांघेवर, पोटऱ्या, गुडघे, तळपाय, अगदी सगळीकडे तुमचे हात घेऊन जा. आणि ज्या ठिकाणी कुठे काहीतरी दुखत असेल तिथे काही क्षण ते हात ठेवा. ती ऊर्जा त्या ठिकाणी द्या. काय करायचं आपल्याला या क्षणापासून? तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल. प्रत्येकाच्या जीवनामध्ये मंगल व्हावं, चांगलं व्हावं याची कामना आपल्याला करायची आहे. भले तो आपला सात पिढीचा दुश्मन असेल, पण आजपासून त्याच्या आयुष्यात एक मंगल कामना जर तुम्ही केली, शुभ कामना जर केली, तर तुमच्या आयुष्यात कधीच तुम्ही दुःख बघणार नाही, अडचणी बघणार नाही. फक्त आणि फक्त परम सुख, परम आरोग्य, परम शांतता, परम समाधान तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवू शकाल. यस, संपूर्ण ऊर्जा तुमच्या शरीरावर तुम्ही जर घेतली असेल तर पुन्हा एकदा हात आपल्या डोळ्यांवर घेऊन जायचे आहे. आणि हाताच्या उंजळीतच ते डोळे हळुवारपणे उघडायचे आहेत. चेहऱ्यावर एक ब्युटिफुल स्माईल पाहिजे. अगदी बरकरार रखना है वो स्माईल हमें. यस, ती सुंदर स्माईल मला बघू द्या सगळ्यांची. ओके, राजेश, ज्योती, उषा, कमलाकर, शिल्पा, विद्या, यस व्हेरी गुड, रिचा, सविता, चैत्राली, गुरुप्रसाद, शोभना, सूर्यकांत,
ओके रुपाली, अश्विनी, प्रफुल, मंजिरी, अर्चना, ज्योती, वाव, केलंय का सगळ्यांनी मेडिटेशन? बाकी व्हिडिओ बंद होते. संध्या, दीपिका, तेजल, सुनीता, ओके स्माईल स्माईल स्माईल. जेवढी तुमच्या चेहऱ्यावर ही स्माईल असणार आहे, जेवढे क्षण ही स्माईल असेल, तेव्हा प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यामध्ये काय असणार आहे? आनंद असणार आहे. तो प्रत्येक क्षण तुम्हाला यश मिळणार आहे. आता तुम्हाला ठरवायचंय. ओके यस रुपाली, तुम्ही हँड रेस केलाय, तुम्हाला काही बोलायचंय? यस बोलू शकता तुम्ही रुपाली. कस वाटत? यस ह्या एनर्जीचा फील घ्यायचा आहे. ओके माझा व्हिडिओ बंद आहे का? अच्छा या एनर्जीचा फील घ्यायचा आहे. वाटतंय जरा हलकं? तुम्ही बोलू शकता. मी हो म्हटलं तुम्हाला, तुम्ही फक्त हँड रेस करताय, तुम्ही माईकवर क्लिक करा. ओके तोपर्यंत शोभना तुम्ही हँड रेस केलाय, तुम्ही बोलू शकतात. हा हॅलो. यस खूप छान वाटलं की मध्यंतरी असं जाणवलं की म्हणजे मी आहे जाणवत होते पण माझं शरीर असं जाणवत नव्हतं मला. Yes. तो खूप छान अनुभव होता की जाणव मी आहे पण ते शरीर कुठे हेच मला कळत नव्हतं. आत्मा होता फक्त. हा तो खूप छान अनुभव होता. आणि मध्येच असं होत होतं की मी खूप उंच उंच अशी वरती ओढली जाते असं एक फील होत होत. खूप छान. हे खूप छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. शीतल. येस मॅम, मला ना खूप छान वाटलं. माझे दोन्ही दोन्ही मुलं माझ्या सोबत जे आहे, अरे किती जीव ऊर्जा आहे घेणे असे आतुर होऊन बसले होते डोळे दाखवून. आणि त्यांना इतकं छाटत होता की खरंच माझ्या मुलीला बघा चष्मा लागलेला आहे. तिला म्हटलं तनू आज जे आहे खूप छान ड्रिकी आहे आणि हा माझा मुलगा ह्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे बघा मॅडम तुम्हाला म्हटलेलं मी. तो त्याला पण खूप छान वाटू लागलं म्हणून म्हटलं की हे जे तुमचं सेशन आहे ना खरंच मला एकदम सगळं जीवनाची सार्थकता झाल्यासारखं वाटत आहे. खूप छान वाटतं मॅडम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू बोला. थँक्यू. वेलकम. ऑलवेज ब्लेसिंग्स अँड आय लव्ह यू. थँक्यू. यस ओके अपर्णा. आय लव्ह यू. यस थँक्यू अपर्णा कुलकर्णी. हा मॅडम मी लॉयर आहे. स्वतःचे स्ट्रेस निगेटिव्हिटी प्लस दुसऱ्यांचे क्लायंटचे स्ट्रेस ह्याच्यामुळे इतकी चिडचिड आणि सगळं फ्रस्ट्रेशन ते सगळं फॅमिलीवर निघतं. पण आज खरंच खूप शांत वाटतंय. असं वाटतं की सगळं डोक्यावरचं ओझं बाहेरच गेलं, बाहेरचं बाहेरच ठेवून आलोय. सो मे बी आज मी शांततेने छान झोपू शकेन. थँक्यू सो मच. यस ओके अजून कोणी? अरे त्या नाहीत का? वंदनाताई, ज्योतीताई. अच्छा ज्योती तुम्ही हँड रेस केलाय, तुम्ही बोला. नमस्कार मॅडम आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. खरंच म्हणजे हे असं जेव्हा होत होतं ना तेव्हा एक मला दोन असे हे जाणवले की हात म्हणजे जेव्हा वरून खाली ती निगेटिव्हिटी आपली जात होती ना त्यावेळेला पोटात एक असं एकदम असं खूप काहीतरी हलकलोळ माजल्यासारखं वाटलं होतं मला एकदम पूर्ण आणि खालच्या पोटात. आणि नंतर जेव्हा ती पुन्हा वरवर जात होती ना ती पॉझिटिव्ह एनर्जी तर त्यावेळेला हात जड झाल्यासारखं वाटत होतं मला.
आणि मी परवा तुम्हाला म्हटलं होतं ना, त्यावेळेला सुद्धा हाताला जे वेव फील होत होते आज पण तसे होत होते. आणि हात खूप म्हणजे शेवटी शेवटी तर खूप जड वाटत होते मला हात. यस छान रिचा. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच मॅम. आणि आज सगळे लाईट्स फील होत होते, व्हाईट लाईट, पर्पल लाईट, नंतर रेड लाईट, जी निगेटिव्ह एनर्जी जात होती, हातही जड झाले. आणि एक असं वाटलं की थोडा वेळ की बस ते निद्रा खरोखर 2 मिनिटं मला झोप आली होती. एक तर ऍसिडिटीमुळे भयंकर माझं डोकं दुखत होतं. मी म्हटलं नाही आज गोळी नाही घ्यायची, आज हिलिंग मधनच आपण सगळं करायचं. आणि मला आज ते खरोखर फील झालं. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. हॅलो मॅडम, माझं पण आजचं डोकं दुखी आणि पाय दुखायचं पूर्ण आता कमी रिलीफ झाले. खूपच जास्त दुखत होतं कालच्या आईला सकाळच्या, पूर्ण कमी झाले. आणि एकदमच असं हो जो पूर्ण हलकं झाल्यासारखं वाटाले. आता सकाळी खूप म्हणजे खूप झोपलं, तरी झोप लागत नव्हती आणि अंग गरम होत, ताप आल्यासारखं झालं होतं. पण नाव सगळंच कमी झालंय. थँक्यू. शुभांगीताई, जरा आपल्या नवीन मित्रमैत्रिणींना सांगा तुमच्यामध्ये किंवा तुमच्या मुलांमध्ये काय बदल आहेत. शुभांगीताईंची 3रा लेवलची दीक्षा झालेली आहे आणि त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतील. आता माझी मुलगी आता 12वीला आहे, मग तिच्यामध्ये भरपूर फरक पडलेला आहे. सकाळचं जे डिस्टन्स लर्निंग देते मी तिला, त्यात फरक पडलेला आहे. मार्क्स मध्ये, मुलांच्या मार्क्स मध्ये पण भरपूर फरक पडलेला आहे. छान. डिस्टन्स हिलिंग म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला इथे बसून हील करू शकता. जसं मी इथे बसून तुम्हाला केलं, तर त्यांची मुलगी 12वीत आहे, तर त्यांनी मुलीसाठी रोज गेली 7 दिवस त्या डिस्टन्स हिलिंग करत आहे. तर मुलगी जे डिस्टर्ब झालेली होती, अभ्यासाला नको म्हणत होती, मोबाईल लॅपटॉप बघत होती किंवा मैत्रिणींमध्ये जास्ती जाऊ दे म्हणत होती, तर ती आता स्वतःहून सकाळी उठते. आधी तिला उठवावं लागत होतं, आता ती स्वतः उठते, तिचं आवरते आणि स्वतःहून अभ्यासाला बसायला तिने सुरुवात केलेली आहे. मुलगा अजूनच मुलीपेक्षा हे झालेला होता डाऊन मार्क्सच्या मध्ये, तर मुलाचे मार्क्स वाढलेले आहेत. तर ओके, आपले जे जुने स्टुडंट आहे ना, तर त्यांना एक विनंती आहे, फीडबॅक शेअर करताना एक कॉन्फिडंट असू द्या. इथे काही आपल्याला मार्क्स नाही मिळणार आहे, ह्या काय झालंय, गृहिणी आहेत सगळ्या. ओके, आणि त्यांना अशी बोलायची सवय नाही आहे. त्या म्हणतात अहो आम्ही कसं बोलू आहो, तुम्ही जे फील केलं ना ते बोला. आत्ता कसं फील केलेलं बोलताय, तसं ते तुम्ही जी जादू केली ना तुमच्या आयुष्यात, ती तुम्हाला बोलायची आहे. ओके, थँक्यू तरी. यस ओके. नेक्स्ट आहे का सविता ताई, आहात का तुम्ही? आहे. जळगाव सविता ताई बोला. छान वाटतंय. माझ्याकडचे चमत्कार तर मी सांगत असते मॅडम ना, दर 1 ते 2 दिवसाआड माझ्याकडे चमत्कार होतात. सगळ्यात मोठा चमत्कार हा आहे की मी प्रचंड चिडचिड करायची आणि प्रत्येक गोष्टीला एक नवरा दिलेला आहे मला, त्याला ब्लेमिंग करायची प्रत्येक गोष्टीवर. पूर्णपणे बंद झालेलं आहे. 99% मी एक ठेवते, हक्काचा 1%, पण 99% बंद झालंय. Yes, thank you. त्यांना स्वतःला आता खूप छान वाटत ऍक्च्युली, शांतता झालेली जरा म्हणून. आणि त्यांना आणि माझ्या मुलाला पण मी जॉईनिंग करून देणार आहे आपल्या, म्हणजे हसबंडना तर कदाचित पुढच्या जसं जमत तसं पुढच्या याच्यामध्ये बॅच मध्ये, आणि मुलाला त्याची परीक्षा झाली 10वीची की मग करायचा प्लॅन करतोय. थँक्यू सो मच. नेक्स्ट कमलाकर दादा सर, जरा बोलाव, जरा बाकीच्या नवीन लोकांना आहे ना जरा कळू द्या इथे काय चाललंय नक्की. माईक सुरू करा, माईक माईक बंद आहे तुमचं. नाही माईक बंद आहे, तुम्ही माईक सुरू करा ना.
ओके ठीक आहे, त्यांना माईक नाही सुरू करता येते. नवीन लोकांपैकी अजून हँडरेज दिसत आहेत, नाव काय आहे ज्यांचा हँडरेज आहे? निशा आहे का हे नाव ज्यांच्या हातात बाळ आहे? येस. तुमचं ना मला क्लिअर कळत नाही शब्द, मी ते फील करते तुमच्या इमोशन, शब्द नाही कळत आहे तुमचे क्लिअर. ओके असं काही नसतं, ती ऊर्जा आहे ती तिचं काम करते. ओके तर आत्ता तुम्ही पहिल्या लेवलला आहात आणि तुमची दीक्षा पण झालेली नाही आहे, है ना? तर अजून काहीच नाही आहे तुमच्याकडे रेखीची ऊर्जा, जस्ट मी तुम्हाला ती पाठवली आहे इकडून. तर ती तुम्ही कशा पद्धतीने स्वीकारली, किंवा तुम्ही मेडिटेशनला बसण्याच्या आधी तुमची स्ट्रेस लेवल, मेंटल लेवल काय होती, इमोशनल लेवल, तर ह्या सगळ्यावर आहे. जसं हवा आहे ना इकडं तिकडे आहे, कमी जास्त प्रमाणात आहे, थंड आहे गरम आहे, तशी ही ऊर्जा आहे. ओके तर त्यावर आपल्याला सध्या विचार करायचा नाही आहे, ठीक आहे? येस. ज्योती कारंडे. हा मॅडम, ऍक्च्युली माझ्याबरोबर माझ्या मिस्टरांनी पण जॉईन केलं होतं, मी तुम्हाला बोलले होते तर त्यांना बोलायचं आता. नाही, हा सेक्शन झाल्यानंतर मी खरं म्हणजे पहिल्यांदी छान पैकी हसलो. मला हसायला आवडत नाही आणि कोण जास्त हसायला लागले की मला राग पण येतो, काय कधी बिधी असतो, म्हणून मी कायम सगळ्यांच्या ओढलोच असतो. असं तर रोजच ओढत असतो, काय हसायचं असतं सारखं सारखं प्रत्येक गोष्टीला. इव्हन मला मगाशी तुम्ही हसायला लागल्याने जसं वाटत होतं थांबावं का नको, नाही हिनं थांबवलं आणि शेवटी सेक्शन झाल्यानंतर मला हसायला येईल. थँक्यू. विदाऊट एनी रिझन हसा म्हणजे हे होईल आपोआप. तुम्ही जर ह्या सगळ्या टेक्निक वापरल्या ना डे वन पासूनच्या, तर पुढच्या 15 दिवसात असं होईल ना, तर तुमच्या घरातले लोक तुम्हाला म्हणतील, आजूबाजूचे कामावरचे लोक म्हणतील, अरे याला काय झालंय, आणि तुम्ही ना एक शांतता अनुभवत असाल त्यावेळेला, तो अनुभव खूप वेगळा. 15 दिवसात तुम्हाला हे जाणवेल जर तुम्ही डेली ऍक्टिव्हिटी केली. तर तुम्हाला आजच्या एका सेशनमध्ये पण ती जाणवली तर मला पण छान वाटतंय. थँक्यू सो मच. ऑफिसमध्ये मी सगळ्यांच्या वरती ओरडत असतो काय असतंय म्हणून, उलट होईल काही दिवसात होईल, मॅजिक होईल. म्हणूनच मी सांगते लिहा, वाक्य लिहा कि मॅजिक होणार आहे. येस रिचा नाही. तुम्ही हँडरेस केलाय रिचा ताई? ओके झालंय तुमचं. येस गुड. चला छान एन्जॉय करा सगळ्यांनी. ह्या आहेत का, काय नाव त्यांचं, द्वारका मावशी आहेत का? माईक सुरू करता येईल, व्हिडिओ आणि माईक सुरू करा. जळगाव द्वारका मावशी, त्यांना खरं खूप मनापासून बोलायची इच्छा आहे. आहेत का? येस आहेत आहेत, दिसल्या. माईक सुरू करा. अरे देवा, माईकच नाही सुरू करतात ते. नाही, माईक बंद आहे तुमचं. एक काम करा द्वारका मावशी, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऑडिओ मेसेज टाका. ओके आणि उद्या आहे ना घरात कोणाला तरी विचारा, नाहीतर मलाच फोन करा, मी फ्री झाले की करते. माईक कसा सुरू करायचं, तिथे ते चिन्ह आहे ना त्यावर फक्त तुम्हाला क्लिक करायचं असतं. खरं तर तुम्ही असं करा, व्हॉट्सअपला ऑडिओ मेसेज टाका, सगळ्यांना ऐकायला मिळेल. येस ओके. आपल्या त्या दोन ताई रोजच्या ज्या बोलत असतात आणि समोर दिसतात, मला आज दिसत नाही, आल्या नाही की काय? सूर्यकांत दादा, दादा मंडळी कोणीच बोलत नाही, ताई आणि दादा म्हणावं की सर आणि मॅडम म्हणावं?
माईक बंद आहे तुमचा, माईक सुरू करा. चालेल चालेल, दादा म्हटलं तरी चालेल. मी आज पहिल्यांदा जॉईन झालोय. अच्छा, डे वन आहे. ओके. हा, डे वन आहे. ऍक्च्युली मी एक दिवस अगोदर तुमचा तो सेशन मॅडमच्या मोबाईल वरती पाहिला होता. ओके. आणि त्यातूनच प्रेरणा घेतलेली आहे आणि आज पूर्ण सेशनची वाट बघत होतो. ओके. कुठून आहात? कधी चालू होत आहे? आम्ही बारामतीहून आहोत. ओके. कुणाच्या याच्यात बघितलं सेशन तुम्ही? आमच्या मिसेसच्या. म्हणजे नाव काय त्यांचं? पूनम पुंडेकर. ओके ओके. आणि आज त्या टाइमची खूप वाट बघत होतो आणि केला मी जॉईन आणि आय थिंक फील बेटर. आणि पाहूया डे बाय डे काय ग्रोथ होते याच्यामध्ये. नक्की. फील बेटर. फील बेटर. ओके. चला, 10 वाजलेत, थांबूया. कोणीतरी हँड रेज केला होता आता, मला वाटतं सदा फुले ताई. मॅम, मला हे म्हणायचं होतं की तुम्ही जे दररोज रेकॉर्डिंगचं पाठवता ना, तर तेच मी व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे आपली सेशनची माझ्या भावाला नातेवाईकाला पण पाठवते, तर ते डे वन पासूनच आपल्यामध्ये जॉईन होऊ शकतात का ते पूर्ण ऐकून पाहून त्यानुसार? बिलकुल, ग्रुपला जॉईन करून घ्या त्यांना. दर आठवड्याला आपली रेकी लेवल 1 फ्री बॅच असते. ओके. तर ते ती जॉईन करू शकतात ग्रुपमध्ये असले की त्यांना प्रत्येक आठवड्याला जी नवीन बॅच आपण घेतो रेकी लेवल 1 तर ती डे 1 पासून त्यांना मिळेल. किंवा मग आपले व्हिडिओ रेकॉर्डिंग युट्यूबला आहेत प्रत्येक बॅचचे, प्रत्येक दिवसाचे, तर ते त्यांनी बघितले, टास्क पूर्ण केला, तर ते पुढे सुपात्र ठरतात रेकी ऊर्जाला ऊर्जेला कनेक्ट होण्यासाठी. ओके. थँक्यू मॅम. वेलकम. त्यांना जॉईन करून घेते, ग्रुपला जॉईन करून घ्या त्यांना. हो मॅडम, मी ग्रुपची लिंक त्यांना पाठवतो. येस, बोला मॅडम. हे रिकी लेवल आहे, हे सेपरेट सेशन आहेत का? सॉरी, मला कळलं नाही. सेपरेट सेशन होणार आहेत का? आता आहे ना, आपण लेवल 2 जे आहे, एकूण 7 दिवसांचं आपलं सेशन असतं. आपण ऍडव्हर्टाईज करताना 10 दिवस सांगतो, कारण 2-3 दिवस सुट्टी गृहित धरलेली असते, सॅटर्डे संडे किंवा इमर्जन्सी. तर त्यातनं 7 दिवसामध्ये आपला सिलॅबस पूर्ण होतो रेकी सहित. ओके. तर रेकी ऊर्जेला कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह व्हावं लागतं, एक सुपात्र व्हावं लागतं. आपल्याकडे भरभरून निगेटिव्हिटी असते आणि होलसेलमध्ये प्रॉब्लेम असतात आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, प्रत्येक आपल्या लाईफच्या एरियाजमध्ये. तर ह्या 5 दिवसात काय होतं की ती निगेटिव्हिटी निघून जाते. ओके. हे 5 दिवसाचं सेशन असतं. आजचा आपला 5th डे होता. आता उद्यापासून मी 4 दिवस नाही आहे, मग जो 3 तारखेला काय होईल, तुम्हाला रेकीचं सेशन होईल. ओके. रेकी काय आहे, ती जर आत्मसात करायची असेल तर काय अटी आणि नियम आहेत, मग आपण बघायचं आहे की आपण त्यात बसतोय का, त्या अटी आणि नियमांमध्ये बसतोय का. कारण मी जबाबदार नाही आहे, हे आपण एक फ्री सेशन घेत आहोत आणि अजूनपर्यंत मला तुमच्या सगळ्यांची नावं आणि ठिकाण माहिती नाही आहे. आणि आपण आता कोणीच शाळेतले नाही आहोत की पर्सनली मी तुमचा अभ्यास चेक करेल. तर तुम्हाला आता जे 3 तारखेचं सेशन होईल त्या दिवशी आत्मपरीक्षण करायचं आहे की मी या रेकी ऊर्जेला कनेक्ट होण्यासाठी सुपात्र आहे का, मी होमवर्क केलेला आहे का, हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही रेकी ऊर्जेला कनेक्ट होतात पहाटे सकाळी दीक्षेच्या दरम्यान, आणि त्या दिवशी रात्री मग तुमचं ॲक्टिवेशन प्रोसेस होते. रेकी तुमच्यामध्ये आलेली आहे तर ती कशी दिसते, कशी फील होते आणि कशी वापरली जाते, त्यावरचं एक सेशन असतं ते शेवटचं. ओके. ओके, थँक्यू. आणि त्यानंतर मग तुम्हाला प्रॅक्टिस करायची असते, तर प्रॅक्टिस मी स्वतः तुमच्याकडून ती करून घेते पुढचे 7 दिवस, आणि त्याच्यानंतर लगेचच आपली सेकंड लेवल सुरू होते. तर या पद्धतीने हे असतं. येस, थँक्यू. एक हँड रेज आहे, नाव काय त्यांचं? आता एक्झिट होऊ शकतो? हो हो, झालं आपलं. थँक्यू. अर्चना ताई, तुमचं हँड रेज आहे. हा, नमस्कार मॅडम. नमस्ते.
छान वाटलं खूप. मॅम हे आपण जे आता मी मेडिटेशन तुम्ही जे देता तो रोज सकाळी करते, हे मेडिटेशन सारखं आपण तुम्ही आजचं सेशन करू शकतो का? आपण बिलकुल करायचंच आहे. आजचे सेशन झालं ना ते आपल्याला 7 दिवस रोज करायचं आहे. आणि याला एक अल्टरनेट मेडिटेशन आहे, जसं काल आपण 7 चक्र शिकलो हां, तर 7 चक्र हिलिंगचे काही वेगवेगळ्या थेरपीज आहेत. ओके, तर आज आपण गायडेड मेडिटेशन घेतलं. गायडेड मेडिटेशनमध्ये मी स्वतः ॲज अ रेकी ग्रँडमास्टर तुमचं हिलिंग केलं, मी इकडून तुम्हाला रेकी ऊर्जा पाठवली. तर हे एक पद्धत आहे, हे तुम्ही रोज ऐकू शकतात कमीत कमी 7 दिवस कंटिन्यू. ओके, त्याच्यानंतर दुसरं एक तुम्हाला दिलं जातं ते आहे व्हायब्रेशन थेरपी. तर ते व्हायब्रेशन थेरपीचा परिपूर्ण रेकॉर्डेड कोर्स आहे, तो तुम्हाला उद्या 9 ते 10 या वेळेत मिळेल. तुम्हाला तो बघायचा आहे आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने मेडिटेशन मी तिथे बसून स्वतः केलेलं आहे ते तुम्हाला बघायचं आहे, आणि त्या पद्धतीने दररोज तुम्हाला करायचं आहे. एकतर हे मेडिटेशन करा आजचं, यूट्यूबला जाऊन प्ले करा, किंवा जी उद्या तुम्हाला 9 ते 10 या वेळात लिंक मिळेल त्या लिंकवर जे मेडिटेशन असेल ते तुम्हाला करायचं आहे रोज. ठीक आहे, या पद्धतीने आहे. आणि तुम्ही जे ऑलरेडी ग्रुपवर एक मेडिटेशन टाकले ते तुम्ही का सांगितले 30 दिवस करा, ते पण करायचे का? ते ऍक्च्युअली कसं आहे, मेडिटेशन म्हणजे तुम्हाला असं बसलं नाही तरी चालतं, ते तुम्हाला रात्री झोपता झोपता ऐकायचंय. ते अफर्मेशन आहे, काही वाक्य आहेत तिथे. ठीक आहे, तर तुम्ही रात्री रोज झोपता झोपता ऐकले तर काय होतं, डे 1 ला आपलं सेशन झालं होतं व्हॉट इज माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड. तर कॉन्शियसली आपण ऐकतो त्याचा तेवढा परिणाम नाही होत खरं तर, पण ज्या वेळेला तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ते अफर्मेशन जातात त्यावेळेला खूप सुंदर आणि खूप लवकर लवकर रिझल्ट्स तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला दिसतात. तर तुम्ही ते मेडिटेशन काय करा, न्यू बिगिनिंग म्हणून जे आहे यूट्यूबला जे रोज मी ग्रुपमध्ये तुम्हाला देत असते, तर ते रात्री झोपता झोपता ऐका सगळ्यांनी, लावून द्यायचा मोबाईल आणि आपल्याला झोप लागून जाते. तर ती बेस्ट मेथड आहे. ओके मॅम, ओके, थँक्यू मॅम. जर कुणाच्या घरात हजबंड वाईफ मध्ये अनबन असेल तर एक मेडिटेशन तुम्हाला तिथे दिलेलं आहे मी, हॅपी मॅरिड लाईफ, ते ऐका. जर कुणाच्या घरात मुलांमध्ये आणि आई वडिलांमध्ये काही समस्या असतील, विचारांमध्ये मतभेद असतील, तर तुम्ही ते ऐकू शकतात. आणि मनी साठी असं स्पेशल मेडिटेशन आहे का मॅम का? नाही, मनी रेकी नाही. मनी रेकीचा कोर्स आहे, जी लोक तो कोर्स घेतात त्यांना ते मेडिटेशन मिळतं. आणि क्रिस्टलचं जे किट आहे हिलिंग केलेलं, तर त्याच्यासोबत त्या काही रेमेडीज आणि ते मेडिटेशन दिलं जातं. ते सुपर डुपर पॉवरफुल आहे, तर ते तुम्ही घेऊ शकतात. मग ते तुम्ही हे रेकी लेवल 1 झाल्यावर ते त्याचा कोर्स आहे का? मनी रेकी लेवल 1 तुम्ही आताही करू शकतात. ओके, म्हणजे त्यात किती लेवल आहेत मनी रेकी मध्ये? मनी रेकी मध्ये 3 लेवल आहेत. पहिली जी लेवल आहे ती प्रॅक्टिशनर आहे, जी आपल्या सगळ्यांसाठी आहे. ओके, ओपन आहे सगळ्यांसाठी. त्याच्यानंतर मनी रेकी लेवल 2 आहे, ज्यात तुम्ही एका वेळेला एकाच कुणातरी दुसऱ्या व्यक्तीला हिलिंग देऊ शकतात, मनी एनर्जी पाठवू शकतात. म्हणजे समजा तुम्ही मनी रेकी केली लेवल 1, तर ती फक्त तुमची स्वतःची एनर्जी आहे. जर तुम्ही रेकी लेवल 2 केली मनीची, तर त्याच्यात काय होईल, तुम्ही तुमच्या हजबंडला, तुमच्या भावाला, तुमच्या मुलाला, तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना एका वेळी एकाला मनी एनर्जी पास करू शकतात, जेणेकरून त्या व्यक्तीच्या आयुष्यातले आर्थिक प्रश्न सुटतात, अडकलेले पैसे मिळतात, थांबलेलं प्रमोशन होतं किंवा इन्क्रीमेंट होतं, किंवा उसने दिलेले पैसे रिटर्न मिळतात, ह्या गोष्टी होतात. आणि मग मनी रेकी लेवल 3 तुम्ही केल्यानंतर तुम्ही ग्रँडमास्टर होतात. मनी रेकी 3 म्हणजे ती ग्रँडमास्टर लेवल आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही इतर लोकांना मनी रेकीची दीक्षा देऊ शकतात. पण मनी रेकी ग्रँडमास्टर होण्यासाठी तुम्हाला आधी आपण जी शिकतोय तिला उसुई रेकी म्हणतात किंवा मूळ रेकी म्हणतात, ह्या रेकीचं ग्रँडमास्टर व्हावं लागतं. तर ह्या रेकीची ग्रँडमास्टरची जी लेवल आहे ती 5th लेवल आहे, ती पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मनी रेकीचं ग्रँडमास्टर होता येतं. मग तुम्ही ह्याचे चार्जेस किती, त्याची पण डिटेल्स टाका.
हे सगळं तुम्हाला आपला जो शेवटचा दिवस होईल 4 तारखेला किंवा 3 तारखेला त्या दिवशी मिळेल. चालेल चालेल, थँक्यू. कारण त्याच्या आधी तुम्हाला नियम आणि अटी पण सांगितल्या जातील ना, मग तुम्हाला चेक करायचंय की मी त्यासाठी सुपात्र आहे का त्या एनर्जीला कनेक्ट होण्यासाठी, यावर विचार आपण स्वतः करायचा आहे आणि मग त्या एनर्जीला कनेक्ट व्हायचंय. ओके, बिकॉज जिज्ञासा गुरुकुलम हा एक प्युअर प्लॅटफॉर्म आहे आणि शेवटपर्यंत प्युअर ठेवण्याचा माझा आटोकाट प्रयत्न असणार आहे. मी बिझनेससाठी हे काम खरंच करत नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे नाही म्हणणार की इतकी फी आहे आणि तुम्ही ॲडमिशन घ्या, हे आपल्याकडे कधीच होणार नाही. ओके, तर जे काही आहे ते लास्ट डे तुम्हाला मी सांगेल. विद्याताई, आज तुमचा आवाज नाही ऐकायला मिळाला मला. केलं होतं मेडिटेशन? केलं होतं. माझ्या डोक्यामध्ये असं थोडं जडजड झाल्यासारखं वाटत होतं, हळूहळू खाली खाली उतरत गेलं आणि मला मध्येच थोडस रेड दिसलं पण नंतर जांभळा खूप रंग दिसला. हा, म्हटलं सगळ्या अनुभव म्हणून आणि मला थोडं ते असं हे पाठवता येत नाही, तो प्रॉब्लेम होतो मला. काही हरकत नाही, मोबाईल. हा, डोकं पहिलं मला वाटत होत असं जड झालंय, खाली उतरतय काहीतरी असं जाणवत होत. इथे ना एक कुणी पल्लवी म्हणून आहेत का बेंगलोर वरून, मला वाटतं साळुंखे कुणी आहे का, पल्लवी, पल्लवीच आहे ना ते नाव, प्रफुल्ल साळुंखे तुम्ही आहात. प्रफुल्ल साळुंखे तुम्हीच आहात ना शोभनाताईंचे भाऊ? हा बरोबर. ओके, तुम्ही मला वाटतं रोज आहात सेशनला ना? येस येस. कस वाटतंय? फार छान होत, बरेचसे डिफरंट अनुभव येत आहेत, खूप म्हणजे चांगले. जसं जे काही आपण एक्सपेक्ट करतोय त्याप्रमाणे गोष्टी घडत गेलेल्या आहेत. या 8-10 दिवसात बरेचसे वेगवेगळे चांगले अनुभव आलेले आहेत. त्याच त्यावर मी अगदी थोडं 2-3 वेळा 2 तास मला उशीर झाला थोडासा, बट स्टील आय मॅनेज की मी पूर्ण क्लास करू शकतो. ताई कुठे आहेत पल्लवी ताई? मला तर आज ऍक्च्युली घरी पाहुणे आले, त्यामुळे मेबी 3 दिवस झाले तिचं. ओके, मी दिल्लीमध्ये ती बँगलोर मध्ये. यस, ओके, छान. आणि माझी बहीण आहे ती पुण्यात असते, आम्ही तिघही क्लास करतो. यस, छान, थँक्यू. चला थांबूया, इतका वेळ मला ऐकून घेतलं तुम्ही शांतपणे, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, ऑलवेज ब्लेसिंग्स. ही दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक क्षण परम सुख, परम समाधान, परम आरोग्य, परम ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्रदान करू ही रेकी चरणी प्रार्थना करते आणि आजचं सेशन इथेच थांबवते. उद्या भेटूया 9 वाजता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये रेकॉर्डिंगच्या माध्यमातून. ओके, येस, चलो, बाय बाय. थँक्यू.